चला या तीन वाज। नमस्कार मित्रांनो, मी तांबेकर सर आणि स्वागत आहे तुमचे देऊळगाव राजा बैल बाजारामध्ये। आज आहे शनिवार आणि आजची 23 डिसेंबर 2023 रोजी आपण शनिवारच्या बैल बाजारात आहोत। या ठिकाणी एक जबरदस्त अशा म्हशी आहेत, स्पेशली म्हशींचा हा व्हिडिओ आहे, म्हशींच्या बाजारातला व्हिडिओ आहे। ही या ठिकाणी आपल्याला कौन से जाती की ये मुर्रा दोनों भी मुर्रा है अपने पास। अभी या ठिकाणी तुम्हाला ज्या दोन मुर्रा जातीच्या म्हशी दिसता है, तर जाणून घेऊ शेत व्यापाऱ्याकडून त्या म्हशींबद्दल। भाई नमस्ते, क्या नाम बोले आपका? उबैद खान जी। उबैद खान कहाँ से हो? मलकापुर पांगरा। और अभी देऊळगाव राजा के ये बाजार में आप पैसों को लेके आए? कितने पैसे लाए साथ में? 2 लाख। दो पैसे, दोनों मुर्रा है? दोनों मुर्रा। अभी ये मतलब अभी दूध है देती है या गाभिन है? गाभिन। किती महिन्याचे गाभण? 16 वर्षी 15 दिवस बाकी आहेत। 15 दिवस बाकी आहे, आता शेवटचं समजा शेवटच्या टप्प्यात 15 दिवस बाकी आहे। दोन्ही पण तिजन दिले का? तिच्या खाली काय आहे? वगैरे का हेलगट आहे। हां हां। तिचं दूध किती आहे? 8 लिटर। 2 टायमाचं 8 लिटर दूध आहे तिच्या खाली। ही किती दूध आज राहील? 15 बाकी आहे। दुसऱ्या नाही। दूध किती राहील तिच्या खाली? तरी 8 चिपळ देणार। 8-9 लिटर दूध राहील समजा 2 टायमाच। काय सांगितली जी किंमत? बर 75,000 सांगायची फायनल 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 काय राहील तरी? तरी गुंजाईस काय राहील समजा एक असा अंदाज की जेणेकरून आपल्याला शेतकरी फोन करतील? आता एक तुमचा अगोदर मोबाईल नंबर सांगा, सोडून घे मोबाईल नंबर सांगा। 97 66 64 67 97 64 94 62 87 87 87 आणि 65,000 रुपयापर्यंत जी फायनल किंमत सांगितली त्यात काही शेतकरी समजा समोर बसल्याच्या नंतर 2-5 हजाराची 75 कधी आले तर 65 देऊन टाक। हा फायनल 65,000 देता येईल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ही पलीकडची जाणलेली ते सांगून दे हिचे काय राहील? 75 सांगायचे, 75 द्यायचे, 65 सांगायचे, 75 द्यायचे, 65 नाही 70 65 पर्यंत होऊन जाईल ना? कमी जास्त होऊन जाईल, 65,000 अशी म्हैस बसून जाईल। देऊळगाव राजामध्ये आपण पाहू शकतो भरपूर मोठ्या प्रमाणात म्हशी आहेत, आणि स्पेशली जर म्हशींचाच म्हटलं तर मोठ्या प्रमाणावरचा हा बाजार भरतो। ज्याप्रमाणे जालन्याचा बाजार भरतो आहे म्हशींसाठी स्पेशल, तसाच हा देऊळगाव राजाचा बाजार सुद्धा म्हशींसाठी स्पेशल आहे। कौन से वाली आहे जाफरी? ये अपनी जगह जाफर? चलो एक बढ़िया बहुत बड़ी जाफर भी इधर है। क्या बात है, क्या बोल रहे हो? क्या बोल रहे? 10 लीटर अभी ठंडा दूध है। अभी 10 लीटर उसका दूध है नीचे। 4 दिन की जनी हुई है अभी। अभी 4 दिन की जनी हुई है। सेठ क्यों घबरा रहे? एक बार घुमा दे, अब आने दो वापस। बोल दो एक बार, आ जाओ सामने, मैं पूछता ना कोई बात नहीं ना। अरे आ जाओ। हाँ हाँ। ये अभी
जाफर है ना? हाँ। कितना दूध है बोले इसके नीचे? इसको ठंडा 10 लीटर चालू। ठंडा 10 लीटर अभी चार दिन की जनी हुई है, 10 लीटर दूध चालू है। इससे ज्यादा हो सकता है? इससे ज्यादा भी बढ़ेंगे, 14 लीटर दूध देंगी। कितने? 14 लीटर। 14 लीटर तक हो सकता है समझो दूध उसका। अभी तो 4 दिन की जनी हुई है। क्या कीमत रहेंगी उसकी? 1.5 लाख। 1.5 लाख रुपया बहुत ज्यादा हो गया ना? ज्यादा नहीं है, फिर भी 1.40 देंगे उसके फाइनल। 1.10 1 लाख तक, 1 लाख तक हो जाएगा। 1 लाख तक ये भैंस का हो जाएगा बोल रहे हैं। 10-12 लीटर दूध रहेगा नीचे, प्योर जाफर है और वो मुर्रा है, तो उनका भी कीमत तुमने मतलब सबने जान ली। और अभी आप उन ये देवलगढ़ राजा के बाज़ार में देख सकते हैं, बहुत ज़्यादा भैंसें अभी यहाँ पे है। पूरा दूध का धंधा यहाँ देवलगढ़ राजा से चलता है। मैं अभी बहुत सारी भैंसें आपको दिखाऊंगा। फिलहाल ये वीडियो आपको कैसा लग रहा है कमेंट में बता देना। और दोस्तों मैं बताना चाहूँगा, काही दिसना मलाच काही दिसना ना। एक भव्य मोठी म्हैस सुद्धा या ठिकाणी आहे। काय सांगितलं पाहुणे म्हशीचे? 1.5 लाख रुपये। 1.5 लाख रुपये किती वंदा असं? आता तिसऱ्यांदा आहे जाफरी, प्युअर गिर जाफर का। आणि सांगायचे 1.5 लाख रुपये। दूध किती आहे खाली? टायमाला 10 म्हणजे 20 लिटर दूध, 2 टायमाचं 20 लिटर दूध खरोखर देईल 20? हो का? हा ना आडत जायचं ना, मोठा आडत। किती बाकी आता? 20 दिवस साधारण बाकी असतील समजा। तिसऱ्यांदाच बघतो का नाही, तर काय फायनल किंमत काय राहील? तरी पण एक अंदाज 1.40 1.20 बोला। मोबाईल नंबर सांगून ठेवा एकदा। 93-25 83-6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 3
तालुका भोकरदन जाफराबाद जाफराबाद हा तालुका जाफराबाद जिल्हा जालना ही पंढरपुरी पंढरपुरी कुठली हो खरपुडी जालना काय सांगितले 80 किती दिवस बाकी आहे जायला 2 महिने 2 महिने अजून बाकी आहे जायला का नाही काय राहील फायनल 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 70 दूध किती असेल खाली किती 9 लिटर पर्यंत राहील काय मोबाईल नंबर 83 29 ओके ठीक आहे.
दूध शिल्लक फरक करते तू शिल्लक फरक कर चांगले बस दादा नमस्कार काय सांगितले म्हशीचे किती 1.5 लाख किती दिवस बाकी आहे जांदायला हा 10 दिवस बाकी आहे दूध किती आहे खाली पण आता किती राहील दूध समजा जांदल्यावर 10 लिटर देईन का प्युअर जाफरी किती वेळा असणार आता ही चौथ्यांदा असं का काय राहील किंमत फायनल बरं फायनल 1 लाख नाही 1.40 जास्त होते ना हा काय ना म्हटलं आपलं कुठले बोरखेडी जालना जिल्हा हा नाव आहे जवळची बोरखेडी काय मोबाईल नंबर तुमचा आहे का शेतकरी का व्यापारी गरज पडत व्यापार म्हणजे जसं जमन तसं जमत जसं जनावर हाताला लागलं तसं घेतलं 4 पैसे सुटले की विकलं ही कधी घेतली होती म्हणजे खाली घेतली होती समजा त्याच्यानंतर लागेल घेतली होती 2 महिन्याची बर मग आता फायनल काय राहील तरी हा 1,20,000 रुपये फायनल किंमत राहील मोबाईल नंबर नाही का नाही मोबाईल नाही म्हणल्यावर ते काय करणार अरे खिचली आहे नुसका राम राम मणी राम 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 नमस्कार भाई कोणती आपली आहे का कोणाची बर बर हलंग कधी हलती का हलत नाही हलंग का दर्शिक जाऊ दे राहू दे राहू दे राहू दे ती आता बस 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 राहू दे राहू दे राहू दे जाफरी आहे का नाही प्युअर जाफरी किती दूध असेल खाली 7 काढेल काय मला म्हणजे 14 लिटर दूध राहील तुझं किती वेळा असणार आता तिसऱ्या नाही कुठले आंबेगाव तालुका टेंभुर्णीचा म्हणजे तालुका जाफराबाद काय सांगितली किंमत 40 सांगितलं बर देणं घेणं काय होईल बोला तुम्ही आता बोलणे म्हणजे आता हे काय आपलं घेणे नाही आहे तुम्हाला फक्त हा तुम्हाला माहिती आहे म्हणजे असे युट्यूबच्या हिशोबाने माध्यमातून ती शूटिंग वगैरे युट्यूबच्या काढू ना काढू किती 21 फायनल 21 पर्यंत फायनल राहील समजा 15 लिटर 14 लिटर दूध आहेच खाली मोबाईल नंबर सांगा एकदा व्यापार करता का शेतकरी आहे नाही शेतकरी आहे म्हणजे घरची स्वतःची म्हैस आहे अजून आहे घरी नाही हीच काढायची फक्त काय मोबाईल नंबर काय म्हटले मोबाईल नंबर 87-66 74-76-20 वगार किती जाते 4 जात गाबन आहे का 3 महिन्याची गाबन आहे
काय सांगितले? 45 फायनल फायनल 40 उडी जरा खाना पण म्हणजे किमतीमध्ये जरा 30 लाख देत आहे तिचा 30 लाख का 25 30 लाख व्यापार करता ना बर मोबाईल नंबर सांगून ठेवा बोला मोबाईल नंबर बोला 97 67 64 022 45 2 यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं म्हणलं का समज तुम्हाला लावायचं तुम्ही द्यायला कळून देणार बर आज किती आणलं आता एकच आहे का ओके चला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद खूप साऱ्या मशी चालू आहे तेच चालू आहे ना किती माईल काय सांगितले दिली कितीला दिली का घेतली तुम्ही किती दिली मग खरे खरे सांगा कोणाला सांगायचं 53,000 रुपयाला हे युट्यूबचं आहे 53,000 रुपयाला विकली कोणती गावरान म्हैस किती होत दूध खाली तुमची स्वतःचीच आहे का म्हणजे दुसऱ्या नाही का आता किती दूध द्यायची दुधाला किती द्यायची म्हणलं दूध किती होतं 7 लिटर 2 टायमाचं 7 लिटर दूध किती 53 दिली का नाही टायमाला समजा 3.5-4 लिटर दूध द्यायचे 3.5 लिटर टायमाला मोबाईलवर दिसणारे व्हिडिओ हा आता किती दिवस बाकी आहे 10 दिवसात जाणार समजा का नाही बरं बरं तर हिची 53,000 विक्री झालेली आहे नाही नाही माझ्या चॅनलवर जाईल सगळ्यांनी माझं जे यूट्यूब चॅनल आहे ना त्याच्यावर हे जाईल हा अरे नमस्कार आलो 5 मिनिटात दादा नमस्कार काय सांगितले म्हशीचे 1.25 लाख रुपये दूध किती आहे 12 लिटर 2 टायमाचं टायमाला 6 लिटर दूध किती वेळा असणार आता तिसऱ्यांदा व्यापारी का शेतकरी घरची म्हशी समजा दूध स्वतः आधी घरी तुम्हीच खाल्लेलं आहे का असं किती बाकी आता दिवस दोन हफ्ते बाकी 15 दिवसाचे बाकी आहे समजा काय राहील फायनल फायनल मोबाईल नंबर सांगा का 95 45 55 85 23 95 45 55 85 23 ओके नाव कसं गाव तालुका जवळगावचा तालुका ओके